बालमित्रांनो आपल्याला हे जे समोर चित्र दिसतं आहे त्यामध्ये बघा आई बाबा दादा ताई हे सगळेजण दिसत आहेत काय करत आहेत मग ते चौघही जण पुस्तकाचे वाचन करत आहेत बघा बाबा सोफ्यावर बसलेले आहेत बाबांच्या हातात एक पुस्तक आहे बाबांच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट आहे आणि बाबा खूप मन लावून पुस्तक वाचत आहेत तसंच आई पण एक पुस्तक वाचत बसली आहे ताई पण खाली चटईवर पुस्तक वाचत बसली आहे तिच्याबरोबर छान मोत्या पण पुस्तकाचं वाचन करताना तिला बघत आहे सोफ्यावर वरच्या बाजूला तिथे एक दादा पुस्तक वाचतो आहे आणि त्या सोफ्यावर एक मनी झोपली आहे मनी बघा कशी छान मस्त डोळे बंद करून झोपली आहे तिथेच बाजूला एक झाड आहे झाडाला छान हिरव्या हिरव्या रंगाची पानं आहेत भिंतीवर एक छान पो, पोस्टर पण आहे पोस्टर मध्ये निसर्ग चित्र दिसतं आहे हिरवे डोंगर हिरवं झाड छोटसं पाणी निळनिळं आकाश हे सगळं त्या पोस्टर मध्ये दिसत आहे त्याचबरोबर इकडच्या बाजूला भिंतीवर एक फ्लावरपाट असलेली फ्रेम आहे ज्यामध्ये त्या फ्लावरपाटचा रंग पिवळसर आणि फुलांचा रंग लाल लाल असा आपल्याला दिसतो आहे आईबाबांच्या मध्ये एक लॅम्पही आपल्याला तिथे दिसत आहे बघा सोफ्याचा रंग हिरवा आहे आणि खाली टाकलेल्या चटईचा पण रंग हिरवा आहे ताईच्या अंगावर पिवळ्या रंगाचा टी रंगा शर्ट आहे आणि दादाच्या अंगावर मोरपंखी रंगाचा शर्ट आहे बघा चित्र किती छान दिसतं आहे आपण पण सगळ्यांनी असं छान वाचन करायला हवं आणि वाचन केल्यामुळे आपल्याला खूप छान सगळं समजतं आणि आपण हुशारही होतो समजलं का बालमित्रांनो